मनसे प्रमुख राज ठाकरे 2 दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर होते. अमरावतीमध्ये त्यांनी 11 जिल्ह्यातील 62 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. नुकतेच राज ठाकरे जे आहेत ते मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी आहेत, विदर्भातील नेते आहेत राजू उंबरकर. भाऊ काय सांगणार, सर्वांचं लक्ष लागलेलं होतं की आज राज ठाकरे उमेदवार जाहीर करतील, परंतु उमेदवार जाहीर केले नाही, परंतु काय चर्चा या 2 दिवसामध्ये झाली? या 2 दिवसामध्ये संपूर्ण विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हे, नागपूर रिजनमधील, अमरावती रिजनमधील संपूर्ण जिल्हे हे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठका 2 दिवसात पार पडल्या. तुम्हाला आठवत असेल की मागच्या महिन्यातसुद्धा राजसाहेब विदर्भाचा दौरा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन घेतलेला दौरा होता तो, आणि प्रत्येक मतदारसंघाची माहितीसुद्धा त्यांनी तिथं घेतली. आणि आजसुद्धा या 2 दिवसातसुद्धा आणखीन काय अपडेट आहे याच्यासाठी संपूर्ण पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटी घेऊन उर्वरित उमेदवारांचे नावं साहेबांनी घेतलेले आहेत. फडणवीसांचा जिल्हा म्हणून नागपूर जिल्ह्याची ओळख आहेत. नागपूरमध्ये आणि खास करून फडणवीसांच्या विरोधात त्या ठिकाणी मनसे उमेदवार देणार का, काय सांगणार? तसं 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरमध्ये उमेदवार देणार. तुमचा नेहमी प्रश्न असतो की उपमुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात तुम्ही उमेदवार देणार का, तर त्याचं उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हो असेल. आणि आपल्याला तो उमेदवार जाहीर झालेला सुद्धा दिसेल, परंतु नवरात्रामध्ये ती यादी जाहीर होईल. गिरे म्हणून कोणतरी तुमच्याकडे उमेदवार? गिरे आमचा खूप जुना कार्यकर्ता आहे, सक्षम कार्यकर्ता आहे, निष्ठावंत आहे, परंतु त्याच्यासोबतही आणखीन काही नाव आहेत, ते साहेबाचा निर्णय, तो साहेब करतील. किती जागा महाराष्ट्रात लढवणार आणि या विदर्भात? महाराष्ट्रामध्ये 230 पर्यंत जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार, आणि विदर्भामध्ये पैकीच्या पैकी जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार. त्याची यादीसुद्धा साहेबांजवळ आजही गेली आहे, मागच्या महिन्यातसुद्धा गेली होती, आणि त्याच्यावर सखोल चर्चासुद्धा आज प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक जिल्हाध्यक्षासोबत झाली, प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत झाली, आणि संपूर्ण पदाधिकारी आमचे तयारीला लागलेले आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, भाऊ काय सांगणार, अमरावतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, अमरावती जिल्ह्यात किती उमेदवार देणार आहेत, त्या संदर्भात काय चर्चा? सर्व उमेदवारांची यादी साहेबाजवळ दिलेली आहे. सखोल आता काल सकाळी पहिला अमरावती जिल्हाच होता. अमरावतीत पूर्ण चर्चा अमरावतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी जवळपास 1.5 घंटा साहेबांनी चर्चा केली, मतदारसंघवाईज चर्चा केली, आणि सर्व जागी उमेदवार आहेत. अमरावतीत आता साहेब जो निर्णय घेणार आहेत नवरात्रात निश्चितच यादी समोर येणार आहे. तुमचं नाव चर्चेत आहेत अमरावती विधानसभा? शेवटी साहेब तिकीट माझ्या सव्या अजून बाकी काही लोकांनी तिकीट मागितली आहे, पण साहेबांनी जो निर्णय घेतला तो मान्य असेल, साहेब जो निर्णय घेतील त्याच्यात आम्ही काम करू. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असल्याचं जे आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, आणि सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे नागपूरमध्ये उमेदवार देणार असल्याची मोठी घोषणा मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केलेली आहे. कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.